नमस्कार बंधू आणि भगिनींनो, शेतकरी संपाची धग आता मध्य प्रदेश येथे पोहोचलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये अनेक गाड्या महामार्गावर जाळलेल्या आहेत आणि मध्य प्रदेश सरकारचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी हा जो संप केलेला आहे ती संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यासाठी हा शेतकऱ्यांनी संप केलेला आहे. आणि तेथे जे आता परिस्थिती निर्माण झालेली आहे ते हाताबाहेर गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा जो राग आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. अनेक बसेस जाळलेले आहेत, अनेक ट्रॅव्हल्स जाळलेले आहेत, त्यामुळे काही तास तिथलं जे वाहतूक आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचा जो राग आहे तो अनेक राज्यांमध्ये दिसून येणार आहे. आज महाराष्ट्र झालं, मध्य प्रदेश झालं, त्यानंतर उत्तर प्रदेश असेल. उत्तर प्रदेशात थोड्याफार प्रमाणात कर्जमाफी दिलेलं आहे, परंतु लोकांचं संपूर्ण समाधान झालेलं नाही. तसेच वेगवेगळे राज्य आहेत, हरियाणा राज्य आहे, आणि सर्व शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की संपामध्ये पूर्ण देशभर संप करायचा आहे. आणि देशपातळीवर हे जे शासन आहे ते शासन एक वेगळी भूमिका घेत आहे. केंद्राकडून सांगितलं जातं की हे जे प्रत्येक शेतकऱ्यांची कर्जमाफी असते ते राज्याचा प्रश्न आहे, तर हा राज्याचा प्रश्न नसतो. कारण जी खरेदी होत असते किंवा जो आयात शुल्क ठरवलं जातं, आयात कर ठरवला जातो, तो पूर्णपणे केंद्राचा असतो आणि हमीभावसुद्धा पूर्णपणे केंद्रालाच मंजूर करावा लागतो. त्यामुळे ही जी चालढकल चाललेली आहे नेत्यांची, त्यामुळे शेतकरी वर्ग अजूनही खूप रागात आहे आणि हा राग आहे तो वाढतच निघालेला आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी असं ठरवलेलं आहे की हा जो संप आहे तो जास्तीत जास्त पद्धतीने हे राबवायचा आणि सरकारला जेरीस आणायचं. तोंड दाबल्याशिवाय नाक उघडणार नाही असं स्पष्ट मत शेतकरी संघटनेच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामध्ये राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, परत रघुनाथदादा पाटील, अशा अनेक जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत, तर त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा पद्धतीचं जर देशभर संप झाला तर एके दिवशी सर्व लोकांना अन्नधान्यालासुद्धा मुकावं लागेल. आता जे अन्नधान्याचा पुरवठा आहे त्यामध्ये किराणा मालचे दुकानं असतील, किराणा मालच्या दुकानामध्ये किती दिवस माल पुरणार आहे, डाळी वगैरे ज्या आहेत त्या डाळी आहेत म्हणा, परत गहू असेल, तांदूळ असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ह्या गोष्टींचं पूर्णपणे बंद झाल्या तर ते जगू शकणार नाहीत. शहरी भागातील कामगार वर्ग असेल किंवा सर्वसामान्य माणूस आहे तो जगू शकला नाही. त्यामुळे सरकारला योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नेत्यांची धडपड चालू आहे आणि ह्यातून एक क्रांती घडण्याची शक्यता आहे. धन्यवाद.